मनोज जरांगेंना किडनॅप किती, रुग्णालयात नेमका काय गोळ झाला, स्वतःच सांगितला किस्सा. एका वेगळ्याच कारणामुळे मनोज जरांगे चर्चेत आले आहेत. जरांगे यांना नेमक्या किडनॅप किती आहेत यावरून चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी धनश्री शिंदे राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष सत्रात आपले स्वागत करते. मराठा समुदायाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारने दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मागील काही दिवसापासून ते छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत होते. आता एका वेगळ्याच कारणामुळे मनोज जरांगे चर्चेत आले आहेत. जरांगे यांना नेमक्या किडनॅप किती आहेत यावरून चर्चा सुरू झाली आहेत. याबद्दलचा एक किस्सा स्वतःच जरांगे यांनी सांगितला आहे. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना एका डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. संबंधित डॉक्टरांनी जरांगे यांना एकच किडनी असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर अन्य एका डॉक्टरांनी जेव्हा पूर्ण तपासणी केली तेव्हा जरांगे यांना दोन किडन्या असल्याचं निष्पन्न झालं. याबाबतचा किस्सा जरांगे यांनी सांगितला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता माझी प्रकृती एकदम चांगली आहे, डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या असून मी एकदम तंदुरुस्त आहे, आता मी पुन्हा मराठ्यांना न्याय द्यायला चाललो आहे. तुम्हाला काय झालं होतं असा प्रश्न विचारला असता मनोज जरांगे यांनी विनोदी पद्धतीने उत्तर दिलं, मला कशाचं काय झालं आहे, तिथे कुणीतरी डॉक्टर आला, त्याने मला तपासलं आणि म्हणाला तुम्हाला एकच किडनी आहे. मग दुसरे डॉक्टर आले, मी त्यांना म्हणालं आधी माझ्या किडन्या तपासा मग बाकीचं बघू, त्यानंतर मला दोन किडन्या असल्याचं निष्पन्न झालं. मला आता त्या डॉक्टरांचा चेहरा आठवत नाही आहे, त्याने गोंधळात मला एकच किडनी असल्याचं सांगितलं होतं. पण मला एकच किडनी असती तर मग मी 35 उपोषणं कसे केली असती? आता तो डॉक्टर होता का हाच मोठा प्रश्न पडला आहे. पण माझं सर्व शरीर तपासून झालं आहे, मी आता एकदम तंदुरुस्त आहे. नाही नाही, ते आम्हालाही कळून नाही आलं त्यावेळेस, ते डॉक्टरचा चेहरा पण आमच्या लक्षात नाही राहिला, कारण ते उपोषण सुरू होतं आणि 6वा 7वा दिवस, त्यामुळे पोटात अन्न पाणी नसल्यामुळं जास्त लक्षात नाही आलं. पण ते म्हणून गेला की यांना हॉस्पिटल न्यावं लागेल, यांना एक किडनीच नाही, आणि ते गावकऱ्याने पक्कं लक्षात ठेवलं, असा विषय तो झाला होता. त्यानंतर ते चेकिंग झाली तर त्या किडन्या पण होत्या. हां, हे खरं आहे की थोडीशी सूज आहे. आता 17 दिवस उपोषण राहायचं म्हणल्याच्या नंतर सोपी गोष्ट नाही, किडनीवरती सूज आहे पण किडनीच नाही. हा प्रकार म्हणजे आता ती जर ओळखीचा असता तर त्याच्यावर कारवाई करायला लावली असते, पण ते आता लक्षातच राहिलं नाही नेमकं कोणता डॉक्टर म्हणून गेला, कारण तिथं दिवसातून 60 ते 70 डॉक्टर बदलत होते, एवढा टीम त्यांच्या यायच्या, त्यामुळे ते नेमका कोण म्हणून गेला लक्षात नाही राहिला. पण तो सरकार पक्षाच्या वतीनंच होता हे मात्र खरं आहे. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.